आता उठ ना, आता तू कशाला झोपलीस ग, उठ, वाजले किती ब, गोपी शाळेत जायला उशीर होईल, चल लवकर, पायापा होईल नुसती, चला येतो. काय, अरे आज एवढे लवकर शाळेत? आज शाळेत लवकर पोहोचायचंय. अरे पण अरे अंघोळ तर करून जा, मी थंड पाण्याने. काय किसूला रक्ताच्या उलट्या होत आहेत, सिव्हिअर ऍसिडिटी आहे, आतड्या बाद झाले, मला काळजी वाटते त्याची. काळजी कर पण गुंतू नको. हा डॉक्टर, किसू मरणार आहे, गेले कित्येक दिवस तो काही खातही नाहीये, त्याची तब्येत खरंच खूप खराब आहे, कुठल्या इच्छाशक्तीवर तो जिवंत आहे सांगता येत नाही. आई, किसू कोण आहे ग? किसू आहे, पण तो आलाय कुठून? काय माहित, झोपा नाही तर किसूला बोलवेन, तू पकडून नेल तुला. किसू, किसू तो टेकडीवर राहतो ना, किसू नाही तो कधीतरी इकडे येतो आणि आम्ही फेकलेले मासे वगैरे घेऊन जातो. पण तू टेकडी पलीकडच्या गावात जर गेलास ना तर तुला त्याच्याबद्दल नक्कीच माहिती मिळू शकेल. मावशी, या गावात राम मंदिर कुठे? रा काय थया. हा बाबा किसू, संपूर्ण गावाने सांगितले तुमच्याकडूनच काही माहिती मिळू शकते. चल कुठे तू, चल काय बघ, सांगशील की नाही बघ, आता काय झालं? लग्न. लग्न? हो लग्न, माझ्या लग्नाची बोलणी करायला लोक, पण मी पळून आले. आता बाबा शोधत असतील मला, जिनावरून खाली उतरत होते ना तेव्हा सुलभा काकीनी पाहिलं, मोन्या दादा मागणं धावत होता पण मी नाही सापडले त्याच्या हाताला. आता बाबांकडे जाऊन चुगली करत असेल. दरवेळेला तू असंच करते ना, मला भीती वाटते गो. भ्यायचं काय त्याच्यात, आपण लग्न करणार आहोत ना एकमेकांशी, असं भिऊ नव्हतं लग्न. मला लोकांची भीती नाही वाटत गो, तू दरवेळेला अशी पळून येतेस ना त्या प्रत्येक वेळेला तुला माझ्यापासून हिरावून घेण्याचा एक प्रयत्न झालेला असतो, मी तुला गमावून बसेन याची भीती वाटते मला. तू नाही गमावणार मला, ज्या दिवशी माझं लग्न ठरवतील ना त्या दिवशी मी पळून येईन. तू नेशील ना मला पळून? बघ हसतो बघ कसा. आता हसतो कशाला, सांग ना. तुला सगळी परीकथाच वाटते ना ग, तू एवढी श्रीमंत
असा गरीब. पैशानेच सगळं मिळत नसतं, माणसाचं मन, त्याचा स्वभाव. घडाला त्याचा आठवत पण नसेल ना, फक्त 4 वर्षांचा तो होता. पुराचं पाणी त्याला खेचवत होत, पण तू त्याचा हात घट्ट धरून ठेवला होता. तुला तर माहित पण नव्हतं गणा माझा भाऊ आहे ते. एका झाडाला धरून तू होता आणि एका लाकडाच्या ओणक्याशी मी. पुराचं पाणी वाढत होत आणि मी फक्त तुला बघत होते. पुढची कित्येक वर्ष तुझ्याशी बोलायचं नुसतं धाडसच करत होत. चोरून बघायचे तुला, तुझ्यातला खरा तू त्या पुराच्याच दिवशी दिसला होता मला आणि त्याच्याच प्रेमात पडले मी. पण गण्याच्या जागी दुसरं कोणी असत ना, मी हेच केलं असत. मग तेच तर म्हणते मी, तुला फरक नाही पडला गणा श्रीमंत घरातला होता की गरीब घरातला. त्या पुरात बरच काही निघून गेलं, राहत घर, बाबा. किसुदादा, तुझ्या आईला परत माझा झटका आला वाटत. कुठे कुठे मी आले. तू जा. चल. डॉक्टर काका, डॉक्टर काका. सुधा, अगं काय झालं? चला लवकर, आईची तब्येत बरी नाही. ठीक आहे, घाबरू नको, येतो. हा डॉक्टर काका, तिकडे ना, इकडे जायचंय. तुझं घर इकडे आहे ना? आपल्याला इकडे जायचंय. चला बरं, चल चल चल. या डॉक्टर काका. चला रे बाजू. डॉक्टर नु बस 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 असं दे. आईला तपासा पटकन. होय होय बघ. डॉक्टरांनो, पैसे किती झाले? 5 रुपये झालेत. काय झालं, काय शोधतो? डॉक्टरचे 5 रुपये द्यायचे ना. हो. डॉक्टर काका, 5 रुपये झाले ना? होय होय. अगं अगं, हे काय करतेस? काय नाही, आमच्याकडे आता 5 रुपये द्यायला नाहीत ना, म्हणून हे देते. 5 रुपयांपेक्षा जास्तच किंमत आहे याची. अगं तू मला काका म्हणतेस ना, मग हे डूल कसले देतेस? हा, घाल आधी परत. पुन्हा कधी गरज लागली तर मला बोलवायचं, समजलं ना? बेडी आहेस ना, ठार बेडी. चल आता घरी जाऊन फटके खायचेच आहेत, उगाच ते खायला उशीर नको. चल हे शिरप्या, आईकडे लक्ष द्या, हिला सोडून येतो लगेच. बरं. किती वेळ? काय ते पेन? कशाला? वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. घे. कुठून आणलं? मला नको. तुझा वाढदिवस म्हणून आता मुद्रा टाकतो, म्हणजे शिकला सवर.
किसू सुधावती 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 सुधामती कुठे सुधामती कुठे सुधामती मला नाही माहित, तू सांग कुठे आहे सुधामती? लोक तुला वेडा समजतात किशू, लहान मुलं भूत, तर माझी आई आणि तिच्या मैत्रिणी एक आजारी म्हातारा, पण मी तुला माझा मित्र समजतो, तर दुखत मला। तुला जर कोणी त्रास दिला तर असं वाटतं दात तोडून टाकावे त्याचे, मला जर एवढं वाटतं तुझ्याबद्दल तर तुला माझ्याबद्दल काही वाटत नाही। बाजूच्या गावातल्या पुजाऱ्यांनी मला सुधामतीबद्दल सांगितलं। अरे कोण आहे ती आणि कुठे आहे? तू येते कसा? अरे सांग ना काहीतरी, प्लीज सांग ना किसू। शिवंडा माहिती आहे, शिवंडा असतो, खूप पाया असतात त्याला, कुळंबी माहिती आहे, कुळंबी तसाच असतो, थोडा मोठा तो शिवंडा आयुष्यभर एका शिवंडीच्या प्रेमात असतो, तो हे म्हातारे झालेला की मग असे 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 हातात हात घालून समुद्रात राहतात एकच। आपण म्हातारे झालो ना की असेच हातात हात घालून फिरूया असं म्हणायची, असं म्हणायची सुधावाची, असं म्हणायची सुधावाची। चला चला आज चला मुंबई मुंबई चला चला ही बॅग कोणाची? माझ्या सीट वर कशी आली? जाऊ द्या जाऊ द्या। बरं वाटतं का?